जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षा सहर्षा स्वागत करतो. मित्र हो, लास्ट टाईम मी कोलाडमध्ये आलो होतो आणि तुम्हाला अंचित कॉम्प्लेक्स यांचा सेकंड होमचा प्रोजेक्ट दाखवला होता, ज्यामध्ये तुम्ही बजेटमध्ये फ्लॅट घेऊ शकत होता. मित्र हो, ओ सी रिसिव्ड आणि तसंच रेरा रजिस्टर हे सर्व फ्लॅट आहेत. त्यावेळी मी तुम्हाला असं सुद्धा सांगितलं होतं की पुढच्या वेळी मी इथे येईन आणि ज्यावेळी यांचं सर्व फर्निचरचं काम पूर्ण होईल तर फर्निचर सकट कशाप्रकारे हा फ्लॅट दिसतो आणि त्याबद्दल मी सर्व तुम्हाला माहिती देईन. तर मित्र हो, लास्ट टाईमला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिलात आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार मी आता पुन्हा एकदा कोलाडला अंचित कॉम्प्लेक्स यांच्या प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला फर्निचर सकट सर्व फ्लॅट दाखवायला आणि अजून चांगली चांगली माहिती द्यायला. मित्र हो, अजून लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड होम म्हणून तुम्ही याचा विचार करू शकता, फर्स्ट होम म्हणून सुद्धा विचार करू शकता. आता एक अजून महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे, ते म्हणजे की मित्र हो, हे सर्व फ्लॅटमध्ये आहेत ना, जर या ठिकाणी एखादी व्यक्ती फ्लॅट घेत असेल तर या फ्लॅटमधून पैसेसुद्धा कमवू शकतो. म्हणजे पैसा कमानेवाला घर असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. तर ते पैसे या फ्लॅटमधून तुम्ही कशाप्रकारे कमवू शकता याची माहितीसुद्धा आहेत ना मी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहेत ना मित्र हो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्र हो, आता मी आहे हा बघा मुंबई गोवा महामार्गावरती, ते आता खूप मोठ्या प्रमाणात जोरात त्याचं काम सुरू आहे. आणि तसंच मित्र हो, इथून तुम्ही कोकणात जाऊ शकता, गोव्याला जाऊ शकता आणि या साईडला तुम्ही मुंबईला जाऊ शकता. हे बघा हा हायवे आणि या हायवेला टचच आपला अंचित कॉम्प्लेक्स हा प्रोजेक्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता. हा बघा, हा आहे अंचित कॉम्प्लेक्सचा हायवे टच प्रोजेक्ट. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मित्र हो, हे बघा हा आहे मुंबई गोवा महामार्ग. ओके, त्याच्या बरोबर इथे एक मिनिटाच्या अंतरावरती, 1 मिनिटात 30 सेकंदाच्या अंतरावरती कोलाड रेल्वे स्टेशन आहे. कोलाड रेल्वे स्टेशनच्या समोरच बरोबर हा अंचित कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट आहे. तर याच्याबद्दल आहेत ना मित्र, अजून डिटेलमध्ये माहिती आहे ती की आपण पुढे जाऊन घेऊया. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्र हो, आता आपण पाहणार आहोत 1 BHK फ्लॅट विथ फर्निचर. हा असा आहे 1 BHKचा हॉल, लिव्हिंग रूम सुद्धा आपण बोलू शकतो याला. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे आपल्याला हे फर्निचर ऍडजस्ट केलेलं दिसतंय. तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट की हा आहे सोफा. इथे हा बघा, हा आपल्याला या ज्यावेळी आपण हा फ्लॅट खरेदी करू त्यावेळी आपल्याला सोफा सुद्धा मिळणार आहे. सेंटर टेबल आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. त्याचप्रमाणे इथे हे या दोन छोट्या छोट्या अशा खुर्च्या आणि त्याच्याबरोबर एक छोटस असं सुंदर असं टेबल. तसंच मित्र हो, इथे आता आपल्याला पाहायचं झालं तर टीव्ही या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे. हा टीव्ही कशाप्रकारे दिसतो हे आपल्याला साधारण अंदाज येतो. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता, तुम्हाला या ठिकाणी ऍडजस्ट करायचं असेल टीव्ही तर इथे सुद्धा करू शकता. इथे आपल्याला बोर्ड सुद्धा दिलेला आहे तर तुम्हाला हवी तसं काही गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. साधारण तुम्हाला अंदाज येईल, मी या कॉर्नरमध्ये उभा आहे, तुम्ही आता इथे पाहू शकता पूर्ण की कशाप्रकारे हा हॉल आहे तो. आता आपण आतमध्ये एंट्री करतोय ते म्हणजे किचन मध्ये. अशा प्रकारे आपल्याला ओटा पाहायला मिळतोय, ते कपाट वगैरे सुद्धा तयार केलेले आहे. इथे तुम्ही ट्रॉली वगैरे सुद्धा बसवू शकता. पाणी वगैरे नळाला आहे, म्हणजे रेडी पोझिशन मध्ये सर्व फ्लॅट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आता आपल्याला हे डायनिंग टेबल पाहायला मिळतं. हे बघा मित्र, सो एक मोठं असं डायनिंग टेबल आपल्याला पाहायला मिळत आहे. आपलं तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये सुद्धा या ठिकाणी हे डायनिंग टेबल करून मिळेल. ओके, तर मित्र त्यानंतर मग पुढे आपल्याला जायचं असेल तर आता आपण तुम्हाला दाखवतो की इथला टॉयलेट कसा आहे. हा आहे पूर्ण टॉयलेट आणि याची फिनिशिंग सुद्धा आहेत ना टाइल्सने वगैरे अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. बाथरूम, तर हा आहे बाथरूम. या ठिकाणी सुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता कशा प्रकारे आहे ती. म्हणजे असं कुठे वाटत नाही की बाबा बाथरूम मध्ये आल्यानंतर तुम्हाला ऍडजस्ट करून आंघोळ वगैरे करावी लागते, असं अतिशय कम्फर्टेबल असा बाथरूम आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण एंट्री केलेली आहे ती म्हणजे हॉल मध्ये. ओके, अशा प्रकारे हॉल आणि हॉलला लागूनच इथे हा आहे बेडरूम. तर हा एक सुंदर असा मस्तपैकी बेडरूम आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये सोफा सुद्धा आहे, सॉरी बेड सुद्धा आहे. तर बेड सुद्धा आपल्याला मिळतोय यामध्ये. आणि त्याचप्रमाणे इथे
अशा प्रकारे हे कपाट आपल्याला दिलेलं आहे. तर ही एवढी स्पेस असणार आहे मित्रो. बघा हा एक बेड असणार आहे, वॉर्ड्रोब आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि हा पूर्ण असा बेडरूम इथे असणार आहे. तर मित्रो आता आपण पाहणार आहोत वन रूम किचन. तर मित्रो या फॅनबद्दल माझी सर्वात आवडतीची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. किती सुंदर असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा सांगायची गोष्ट म्हणजे की आता एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिलची 7 तारीख आज आहे. तर यामुळे आहेत ना इथे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं आहेत ना हिरवळ आपल्याला कमी पाहायला मिळते. पण याऐवजीच ज्यावेळी पाऊस पडून गेल्यानंतर पुढचे जवळजवळ 9 महिने आहेत ना निसर्ग सौंदर्याने बहरलेला हा सर्व एरिया आपल्याला पाहायला मिळतो, हा सर्व परिसर आपल्याला पाहायला मिळतो. तर आता मित्र हो मी तुम्हाला वन रूम किचन बद्दल माहिती देतो. हा आहे हॉल, लिव्हिंग रूम, फर्निचर कोणकोणतं आपल्याला मिळणार आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. तर सर्वप्रथम म्हणजे सोफा कम बेड आपल्याला मिळेल, जो या ठिकाणी कुठेही तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करू शकता, इकडे इथे वगैरे अशा प्रकारे. त्याचप्रमाणे 2 डोअर वॉर्ड्रोब मिळणार आहे, 1 सेंटर टेबल आणि 1 डायनिंग टेबल, म्हणजे 1 2 सिटिंग डायनिंग टेबल. आपण जाऊया किचन मध्ये. आहे किचन आणि किचन मधून सुद्धा व्ह्यू आपण पाहू शकतो मित्रो. अशा प्रकारचा निसर्ग बघत बघत, अशा प्रकारचं वातावरण समोर बघत जेवण करण्याची स्वयंपाक करण्याची मजा काही वेगळीच असणार आहे. हा बघा हा आहे बाथरूम. इथे सुद्धा टाईल्सची फिनिशिंग वगैरे अतिशय उत्तमरित्या केलेली आहे. आणि त्यानंतर इथे आहे हा इंडियन स्टाईलचा टॉयलेट आपल्याला पाहायला मिळतोय. टेरेस बोलण्यापेक्षा आहेत ना तुम्ही हा रूमच बोलू शकता. किती सुंदर असा हा टेरेस आहे पहा. आता थोडस उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणा, 7 एप्रिल सुरू आहे म्हणजे आणि हीट पण वाढलेली आहे, त्यामुळे थोडंफार आहेत ना निसर्ग सौंदर्यामध्ये म्हणजे हिरवळ आपल्याला तेवढी पाहायला मिळत नाही. पण पाऊस लागल्यानंतर पुढचे जवळजवळ 9 महिने आहेत ना पूर्ण निसर्ग सौंदर्याने खुललेला हा सर्व परिसर असणार आहे. आणि हा सर्व हा आपला टेरेस असणार आहे, वन रूम किचन विथ टेरेस. तर जर कोणाला कोणाकडे पाहुणे वगैरे आलेत मस्तपैकी पार्टी वगैरे करायची असेल तर या ठिकाणी आरामात पार्टी होऊ शकते. तर मित्रहो आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत आपल्या अंचित कॉम्प्लेक्सचे स्वतः बिल्डर आणि ओनर प्रशांत पिंगळे सर. नमस्कार. सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सर आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे अंचित कॉम्प्लेक्स, जसं की लास्ट टाईम आपण माहिती दिली होतीच, खूप सारे आपले व्ह्युअर्स आहेत जे नवीन सुद्धा असतील, जे आपले व्हिडिओ बघत असतील, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण जास्तीत जास्त माहिती पोहोचवूया. तर सर आता तुमचा आम्ही प्रोजेक्ट एकंदर पाहिला तर खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे. तर हा जो आपला सेकंड होम आणि बजेटमध्ये असणारा जो बजेटमध्ये असणारे फ्लॅट, तर हा प्रोजेक्ट सुरू करण्यामागचं नेमकं तुमचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की आजचे आपले सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या बजेटमध्ये मुंबई पुण्यामध्ये कुठे घरं मिळत नाही आहेत. बरोबर. तर एक बजेट फ्लॅटचं प्रोजेक्ट करावं हे माझी गेल्या 25 वर्षापासून इच्छा होती. अच्छा. त्यानुसार मी हे प्रोजेक्ट उभारलेलं आहे. सर्वसामान्यांचं स्वप्न, घराचं स्वप्न पूर्ण व्हावं या कल्पनेनं मी हे प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. ओके. तर सर आता हा जो प्रोजेक्ट आपण उभा करताना अजून कोणकोणते या ठिकाणी गोष्टींचा फॅसिलिटीज आपल्याला मिळतात इथे? या प्रोजेक्टचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे वन रूम किचनचे जे फ्लॅट्स आहेत ते मी 2.5 लाखापासून देतो आहे. त्याच्यामध्ये फर्निश फ्लॅट्स असतील, वन रूम किचनमध्ये सोफा कम बेड असेल, सेंटर टेबल असेल, ओके, 2 सीटर डायनिंग टेबल असेल. अच्छा. आणि 2 कबर्डचं वॉर्ड्रोब असेल. ओके. तसंच मी 1 BHK देखील तसंच फर्निश फ्लॅट्स देतो आहोत. ओके. त्याची पण प्राईस माझी 21,50,000 रुपये स्टार्टिंग आहे. ओके. ते इन्क्लुडिंग ऑल देण्याचं कारण असं आहे की बऱ्याच मुंबईपासून लांब असल्याकारणाने लोकांना फर्निचर आणायला बनवायला तेवढा वेळ नाही आहे, कारण काही लोक सेकंड होम म्हणून वापरत आहेत, काही लोक फर्स्ट होम म्हणून घेणारी आहेत. तर मी बल्क परचेस केल्यामुळे मला जो काही डिस्काउंट मिळाला आहे तो तसाच डिस्काउंट मी समोर कस्टमरला पास ऑन करत आहे. ओके. त्याचप्रमाणे सर
तुम्ही रेंटल ॲश्युरन्स बद्दल सुद्धा पण काही ऑफर आहे या ठिकाणी, जे व्यक्ती इथे फ्लॅट घेतील तर ती ऑफर. त्याच्यामध्ये असं आहे की वंदून किचनला आपण 4000 रुपये पर मंथ देतोय, हे 2 वर्षासाठी ॲश्युअर्ड रेंट देतोय वंदून किचनला. अच्छा. आणि 1 BHKला 6000 रुपये पर मंथ हे 2 वर्षासाठी देतो. 2 वर्षासाठी? येस. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही याला कमानेवाला घर देखील म्हणू शकता. बरोबर. जर का तुम्ही हे जर का एअरबीएनबी सारख्या कंपनीजवर टाईप केलं. सर मी मगाशी सांगितलं होतं त्यांना की कमानेवाला घर कमवून देणारं घर, तर ते कशा प्रकारे काय, आता सर आपला प्रशांत सर आहेत ना, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील की सर नेमकी काय आहे, कशा प्रकारे या ठिकाणी कमवू शकतो आपण. ऋषभजी, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रायगड डिस्ट्रिक्ट विशेषतः कोलाड हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्याकारणाने मुंबई पुण्यातले अनेक तरुण वर्ग, रिटायर्ड माणसं सेकंड रूमसाठी बघत असतात, फर्स्ट रूमसाठी बघत असतात. तर ती लोकं किंवा आपण डायरेक्ट एअरबीएनबी सारख्या कंपनीवर टाईप करून हे आपण टुरिस्ट लोकांसाठी फ्लॅट सगळं अवेलेबल करून दिले. तर मला खात्री आहे की हे त्यांचं स्वप्न तर पूर्ण करणारच आहे घर, परंतु हे कमानेवाला घर म्हणून देखील सिद्ध होणार आहे, कारण त्यांना त्याचं इन्कम जनरेट होऊ शकतं आणि कदाचित त्यांना त्याचा घराचा EMI पण भरावं लागणार नाही अशी मला आशा वाटते. बरोबर बरोबर. तर मित्रो, एअरबीएनबी ही एक कंपनी आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा फ्लॅट रजिस्टर करू शकता आणि त्या थ्रू तुम्ही सुद्धा इन्कम जनरेट करू शकता. बरोबर आहे. ज्यामधून कुठेतरी तुमचा हप्ते वगैरे पण वाचण्याची शक्यता आहे. त्या कल्पनेतच मी हे वेल फर्निश करून देत आहे. ओके. घेणाऱ्याला पण फर्निचर आणून सेटअप करायची गरज नाही आहे. अच्छा. तर ती एक गोष्ट झाली मित्रो. आणि त्याचप्रमाणे आता सर तुम्ही बोललात की रायगड हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, तर इथून आता आपल्याला कोलाडमधून जवळची पर्यटन स्थळं कुठली आहेत काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड जे फेमस आहे हे वर्षभर रिव्हर राफ्टिंगसाठी फेमस आहे. रिव्हर राफ्टिंगसाठी? ओके. त्याच्यानंतर इथे बंजी जंपिंग ॲक्टिव्हिटी होतात. ओके. वॉटर स्पोर्ट्स होतात. अच्छा. देवकुंड धबधबा इथून जवळ आहे. बरोबर. त्याच्यानंतर रायगड किल्ला जवळ आहे. रायगड किल्ला पण इथून जवळ. हो हो. त्याच्यानंतर तुमचं हरिहरेश्वर आहे, दापोली आहे. अच्छा. म्हणजे एक मध्य सेंटर आपण सेंटर हे बोलू शकतो कोलाड, आणि इथून आपण जाऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे मित्र हो, प्रशांत सर आहेत ना या ठिकाणी, लवकरच येत्या काही दिवसातच फूड कोर्ट सुद्धा तुम्ही चालू करणार आहात ना? हो हो. म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या ना की कशा प्रकारे काय. पनवेलपासून ते गोव्यापर्यंत सध्याच्या याच्यामध्ये एकही फूड कोर्ट नाही आहे. बरोबर. तर हे आपलं पहिलं फूड कोर्ट येणार आहे. ओके. आणि याच्या 2 ते 4 महिन्याच्या काळामध्ये हे फूड कोर्ट फंक्शनल होणार आहे, त्याच्यामुळे प्रवाशांसाठी देखील एक चांगली सोय इथे होईल. बरोबर. आणि त्याचप्रमाणे इथे आलेल्या जे कस्टमर वगैरे असतील त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगचं पण आपण व्यवस्था ठेवली आहे, तर ती सुद्धा व्यवस्था आहे. इथे एक जे फ्लॅट्स वगैरे जे लोक घेणार असतील तर त्यांच्यासाठी छोटस गार्डन पण आहे. ओके. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या फॅसिलिटीज इथे आहेतच. आणि तसंच सर, जर एखादा कस्टमर जर बाहेरून कुठून येणार असेल, म्हणजे लांबून पुणे किंवा मुंबईवरून येणार असेल, तर त्याच्या येण्या जाण्याची सोय कशा प्रकारे होऊ शकते? आम्ही ते पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी ठेवलेली आहे. ओके. मुंबईहून कोणी येणार असेल तर त्यांना खारघर नवी मुंबई इथून आम्ही पिकअप देऊ शकतो आणि ड्रॉप देखील देऊ शकतो. ओके. आणि पुण्यावरून येणार असेल त्यांच्यासाठी पण पुण्याहून आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे. ओके. साईट विजिटसाठी? अच्छा, साईट विजिटसाठी. येस. आता साईट विजिटचा एक विषय आलाच आहे, तर साईट विजिटसाठी काहीतरी तुम्ही ऑफर वगैरे ठेवलेले आहेत, त्या नेमकी काय आहे ऑफर? त्याच्यामागे कल्पना अशी आहे की माझी अशी इच्छा आहे की मी हे जे काम केलेलं आहे हे लोकांनी बघावं, त्यांना आवडलं त्यांनी निश्चित घ्यावं, परंतु ते आल्यानंतर एक रिलेशन बिल्डिंग त्या याच्यातून मी त्यांना सरप्राईज काहीतरी देणार आहे. ओके. पण ते मी आता इथे सांगणार नाही, त्यांनी आल्यानंतरच मी त्यांना ते सरप्राईज देणार आहे. नक्की नक्की. तर ते काय सरप्राईज आहे ते तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल. आणि त्या पुढे जाऊन अजून सुद्धा एक सरप्राईज सर ऑफर आहे काहीतरी, म्हणजे ठराविक काळापर्यंत बुकिंग केल्यानंतर. बरोबर बरोबर. कधीपर्यंत बुकिंग केल्यानंतर? आता आपलं गुढीवाड्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत जे कस्टमर फ्लॅट बुक करतील त्यांच्यासाठी मी चांगलीशी एक ऑफर ठेवलेली आहे. ओके. मग त्या ऑफरचं जर मित्र जर तुम्हाला फ्लॅट बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर तो या ठिकाणी येऊन तुम्ही करा, म्हणजे गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत, जेणेकरून तुम्हाला एक चांगली ऑफरसुद्धा या ठिकाणी मिळू शकेल. आणि सर्व डिटेल्स आहेत ना, म्हणजे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि या ठिकाणचा ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर कोणाला या ठिकाणी येऊन फ्लॅट घ्यायचा असेल किंवा बघायचासुद्धा असेल, व्यवस्थित सर्व माहिती घ्यायची असेल, तर प्रशांत सर या ठिकाणी तुम्हाला चांगली माहिती देतील. त्यांना संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्र हो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे टेरेसवरती, गच्चीवरती आलो आहोत. हा बघा मित्रहो, बॅक साईडचा व्ह्यू माझा सर्वात फेवरेट आहे.
म्हणजे पावसाळ्यात इथलं वातावरण इतकं सुंदर वाटणार आहे ना की शब्दात आपण ते वर्णनच करू शकत नाही. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे इथली हिरवळ आपल्याला कमी पाहायला मिळते. बाकी 9 महिने इथलं निसर्ग सौंदर्य अतिशय सुंदर असणार आहे. त्यामुळे जर या ठिकाणी जर कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल तर ह्या व्ह्यूच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही फ्लॅट चॉईस करू शकता. तर मित्र हो, आपल्याला प्रशांत सरांनी खूप चांगली अशी माहिती दिली. आणि अजून एक म्हणजे लास्ट टाइम आपण बघितलं होतं ते विदाऊट फर्निशिंग बघितलं होतं, पण आता यावेळी एक वेगळा फ्लॅट म्हणजे फर्निचर बसवल्यानंतर कशाप्रकारे दिसू शकतो त्याची चांगली माहिती मिळाली. तर थँक्यू सो मच सर, तुमच्यामुळे एक चांगली माहिती आपल्याला आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायला मिळाली. मित्र हो, जर तुम्हाला सेकंड होम घ्यायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट जर कोणाला करायची असेल तर फ्लॅटमध्ये नक्कीच करू शकता. आणि फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी पण चांगली ठरलेली आहे. मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली केव्हाही चांगली ठरलेली आहे. तर त्यामुळे जर कोणाला ऍज अ सेकंड होम म्हणून घ्यायचं असेल किंवा फर्स्ट होम देखील चांगला आहे, फर्स्ट होम किंवा सेकंड होम घ्यायचं असेल तर या ठिकाणचा आपला अंचित कॉम्प्लेक्सच्या या फ्लॅटचा नक्की विचार करू शकता. सो आणि जर कोणाला संपर्क करायचा असेल प्रशांत सरांशी तर मी स्क्रीनवरती वेळोवेळी नंबर दिलेला आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे मित्र हो, अंचित कॉम्प्लेक्स कोलाड या प्रोजेक्टमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणेच येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये फूड मॉल सुरू होत आहे आणि सदरचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर लवकरच घेऊन येऊ. आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या काही सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.